नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला शालेय जीवनामध्ये असताना अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर तुम्ही देखील जे सहावी ते बारावीचे विद्यार्थी असेल हे व्हिडिओला पाहण्यासाठी तर तुम्हाला एक छोटंसं ओरू देण्याचा प्रयत्न करेन की आपल्या देशात ब्रिटिशांनी जवळपास दीडशे वर्ष राज्य केले हे आपण पाहिलं आहे हे आपण ऐकलं आहे ओके तर यामध्ये नेमकं चूक कुठे झाली भारताची म्हणजे त्या ठिकाणी चुकल्यावर जे काही नेमकं त्या ठिकाणी चुकल्यावरतीच हे भारताला ब्रिटिश साम्राज्य तेथून सुरुवात झाली आणि तेथून भारतभर पूर्ण पसरले आणि भारतात सगळं आले मग स्टार्टिंग कुठं झालं ते, ते मक, ही मेन पॉईंट आहे तर ती मूळ चूक भारताने देखील केली होती त्यामध्ये भारताची म्हणजे येथील जे काही नवाब होते भारतातील त्यांच्याकडं पण चूक होती त्यामुळे तेथे ते बॅटल हे जे काही लढलं गेलं त्यामुळे तेथे ब्रिटिशांच्या हाती सत्ता गे गेलं आणि त्यातून त्यांनी पुढे एक्सपॅन्ड केले म्हणजे पुढे त्यांनी वाढत गेले असंच आपण प्लासी युद्ध पाहूयात त्याच्यामध्ये आपण बॅटल ऑफ प्लासी इंट्रोडक्शन मी थोडक्यात आत्ता सांगितल्याप्रमाणे एक थोडं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला तर भारत हे एक साम्राज्य होतं किंवा एम्पायर होतं त्याच्या आधी आपण जवळपास पाचशेच्या पाचशे अभाव म्हणजे ए पाचशे इसवी सन पूर्व दे पहिले पाहिलो तर त्या आप ठिकाणी आपल्याला चाणक्य आणि त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर अशोक यांचे जे काही साम्राज्य होते ते ते आपण पाहिलो त्यानंतर म्हणजे पाहिलं म्हणजे ते राज्य होते पहा त्यानंतर पुढे आपण तसं चालू त्यानंतर जे काही अरब होते ते देखील भारतावर राज्य केले त्यानंतर पुढे भारताचे छोटे छोटे भाग होते पहा उदाहरणार्थ मराठा आहे मराठा साम्राज्य आहे मुघल आहे त्यानंतर निजामशाही आदिलशाही आहे कुतुबशाही आहे त्यानंतर इकडं बंगालचा राजा आहे अशा पद्धतीने आणि खाली तिकडं जो काही मैसूरचा राजा होता तर अशा पद्धतीने भारताचं विविध भाग आपल्याला जवळपास जे ब्रिटिश याच्या अगोदर होते ते आपल्याला दिसतात ओके त्यानंतर आता आपण भारतात जे काही जगामध्ये आहे ना फ्रान्स आणि ब्रिटेन फ्रान्स आणि ब्रिटेन हे दोन एम्पायर होते खूप मोठे ते जगाला जितू पाहत होते म्हणजे जितणार होते त्यांनी तर पहिल्यांदा भारतामध्ये काही कंपनी आले ईस्ट इंडिया कंपनी हे तुम्ही नाव ऐकलंस तशाच पद्धतीने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर फ्रान्स त्यानंतर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी अशा पद्धतीने पहिले कंपनी आली त्यानंतर जे काही ब्रिटिश रूल आहे किंवा एम्पायर भारतामध्ये आलं तर मैसूरमध्ये एक बॅटल झालं होतं पहा आधी ते म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटेनमध्ये दोघांमध्ये युद्ध झालं कारण भारताला कोण घेणार किंवा म्हैसूरला कोण घेणार अशा पद्धतीने एक युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये ब्रिटिश जितला होता तर ब्रिटिश जितल्यावर हो त्या ठिकाणी जो जितणारा माणूस होता तो होता रॉबर्ट क्लेव हा खूप महत्त्वाचा माणूस होता यांनीच भारताला जवळपास जितलेला होता भारतामध्ये काय झालं होतं आजचा जो को काही कोलकाता आहे किंवा बंगाल आहे तो पूर्ण भारतामध्ये होता बांगलादेश देखील भारतामध्ये होता हे आपल्याला माहीत आहे तर अशा पद्धतीने भारतामध्ये अनेक साम्राज्य होते भारतातील नवाब देखील होते जे जे बंगालमध्ये राहत होते पहा बंगालचा जो काही एरिया आहे तो नवाब सिराज यांच्या हाताखाली होता त्यानंतर तेथे इथेच जे काही फ्रान्सबरोबर ब्रिटिशची जीत झाली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही वक्तृत्व करणारे होते ते रॉबर्ट क्लाय होते हे जे जीक, हे जे काय आहे ना यानीच खूप मोठं म्हणजे भारताला स्टार्टिंगला यानीच जिंकून दिलं भारताने भारतामध्ये जे काही कोलकाता येथे ईस्ट इंडिया कंपनी होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही बॅटल झालं पा ते म्हणजे प्लासी बॅटल म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी जे काही नवाब आहे त्या ठिकाणी जे काही ईस्ट इंडिया कंपनी होती कोलकातामध्ये तिथे ते बसले होते त्यानंतर तिथे खूप इकॉनॉमिक क्रायसिस वगैरे हो झाले होते त्यामुळे तिथे काय झालं तर नवाबने त्याला हटवण्याचा प्रयत्न केला होता ब्रिटिशनं त्यानंतर ब्रिटिश देखील त्या ठिकाणाहून सोडून जाणार होते ईस्ट इंडिया कंपनी वगैरे घेऊन आणि हे जे काही रोबर्ट क्लाईव्ह येतात ना ते, ते, ते खूप मोठे घोटाळा करतात त्यांनी आधीच इकडे फ्रान्स मैसूरमध्ये फ्रान्स कंपनी जिथून फ्रान्ससोबत युद्ध करून जिथून आलेले होते त्यानंतर त्यांनी बेंगॉलमध्ये आले बेंगॉलमध्ये त्यांनी यांची छोटीशी सेना होती ब्रिटिश जे काय आहेत ते खूप छोटे होते भारताची लोकसंख्या खूप मोठी होती आणि बंगालची देखील होतीच बंगाल हे एक साम्राज्य होतं त्यावेळेस पा त्यानंतर रॉबर्ट क्लेव यांनी काय केलं ते आपण पुढे पाहतो ओके इथं या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला एक मॅप दाखवतो मी आता चौदाशे अठ्ठ्याण्णव ते सतराशे एकोणनव्वदमध्ये अनेक ईस्ट इंडिया कंपनी आली आता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता की जो काही प्लस चिन्ह आहे लाल पट्ट्याचा तो ब्रिटिशचा आहे त्यात याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेलच त्यानंतर फ्रान्स देखील आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने जे काही सुरतमध्ये आहे तिथे फ्रान्स ब्रिटिश होते त्यानंतर बॉम्बेमध्ये होते आणि इकडे बेंगॉलमध्ये होते हे देखील तुम्हाला दिसेल ओके याच्यामध्ये तुम्हाला फ्रान्स आणि ब्रिटेन दोन्ही दिसेल पहा ओके तर जो काही सतराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटेन जाणार होता त्यामध्ये तेथे काय झालं होतं तर नवाब वगैरे त्याला हकलणार होते त्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हे आले त्यानंतर त्यांनी एक छोटीशी से सेना होती रोबर्ट क्लाईवची आणि त्यानंतर पुढे सिराज यांचं सा, मोठं साम्राज्य होतं म्हणजे त्यांच्यासोबत युद्ध लढायचं होतं पहा या ठिकाणी हे पहा रोबर्ट क्लेव यांचं कार्यकाळ या ठिकाणी दिलं आहे त्यानंतर हे दोघांमध्ये आपण पाहूयात हे दोन्ही नाव तुम्ही जर तुमच्या डोक्यात घुसत असेल तर पाहूयात सिराज जे आहेत ते बेंगॉलचे नवाब होते पहा त्यानंतर मीर जाफर हे त्याचे सेनापती होते ओके मिर जाफर हे सेनापती होते आणि त्यानंतर सिराज हे बेंगॉलचे राजा होते आता या दोघांनी मिळून ब्रिटिशसोबत लढणार होते आता ब्रिटिशांनी काय केलं तर त्या ठिकाणी ब्रिटिश ब्रिटिश तर थोडे होते त्यानंतर त्यांनी हरणारे हे ब्रिटिश रॉबर्ट क्लेवला माहीत होतं पण त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी मीर जाफरला आपल्या साईडला घेतलं त्यानंतरच आपल्या साईडला म्हणजे त्याला पैसे वगैरे देऊन घेतलं आणि जेव्हा मी हा बॅटल जितेन त्यावेळेस ते तेथे मी तुम्हाला त्या ठिकाणी मी तिथे तुम्हाला काय करेन नवा बनवण्याचा प्रयत्न करेन असं ब्रिटिशांनी सांगितलं होतं का सांगितलं होतं तर त्या ठिकाणी जे काही नवाब आहे त्याला हरवायचं होतं जो काही सिराज हा नवाब होता त्याला हरवायचं होतं तुम्हाला समजलं असेल ओके हे दोन्ही माणसं एकच आहेत पा एकाच नवा बेंगॉलसाठी लढत आहेत पण अगेन कोण आहे म्हणजे त्यांच्यासमोर ब्रिटिश आहे ब्रिटिश हा का काय करणार आहे याचा जो काही एक माणूस आहे ना मीर जाफर याला खरेदी करून घेतला म्हणजे खरेदी केला म्हणजे तो तो आमच्यासोबत लढ आणि तू जितल्यावर त्या ठिकाणी तुला बेंगॉलचं नवाब बनवण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी ब्रिटिशांनी सांगून ह्या मीर जाफरला आपल्या ताब्यात घेतलं ओके तर हे जेव्हा सि सिराजला कळलं सिराजा नवाब होता बेंगलचा त्याला कळलं तर त्यावेळेस त्यांनी ह्या मीर जाफरला मारण्याचा वगैरे प्रयत्न केला त्यावेळेस मीर जाफरनी त्यांना माफी मागितली मी तुमच्यातच आहे असं म्हटलं त्याने ओके युद्धामध्ये दोघं गेले हे दोघं एकीकडे होते आणि ब्रिटिश एकीकडे होते ओके हे तुम्हाला समजलं या दोघांमध्ये युद्ध होणार होतं त्याला बॅटल ऑफ प्लासी असं म्हणतात ओके प्लासी युद्ध ओके तर तुम्हाला बॅकग्राऊंड समजलं असेल ओके तर आता मीर जाफर काय म्हणला होता मी आपल्याशीच लढेन म्हणून पाय वगैरे पडला होता त्यांच्या सिराजेंचा ओके पण ग्राउंडवर गेल्यावर रियालिटीमध्ये त्या ठिकाणी काय झालं मिर जाफर ब्रिटिशांकडे झाला आणि ब्रिटिशांची साथ दिला आणि सिराज हे जवळपास अठरा वर्षाचे काहीतरी होते मला वाटतं म्हणजे छोटेसे राजा होते त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं लवकरात लवकर मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी सिराज हे राजा बनले होते पहा त्यानंतर यांनी सिराज बनण्याचा वगैरे प्रयत्न केला आणि त्यांना मारण्यात आलं त्यामुळे मीर जाफरनं ब्रिटिशांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नवा बनविला त्यानंतर तेथे ब्रिटिशांनी जे काही बेंगॉल आहे त्याला जि जी, जितला पाहा अशाच पद्धतीने जो काही सुरुवात आहे ती ब्रिटिशांची या ठिकाणी झाली होती पा तुम्हाला समजलं असेल ओके ओवरऑल अजून एकदा सांगतो मी सिरांनी सिराज आणि मीर जाफर हे दोन्ही एकच आ, राजा होते एकाच राजाचे सेना आ, एक राजा आणि एक सेनापती होता ओके आणि रॉबर्ट क्लेव ही छोटीशी ब्रिटिश सत्ता होती बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी होती पण जो काही ब्रिटिश सरकार आहे किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे त्यांनी मीर जाफरला आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी नवाबनी बेंगॉलचं नवाबनी हरलं गेलं पा अशाच पद्धतीने तुम्ही अजून एक मी तुम्हाला ओवरिओ सांगतो तर पानिपत हे युद्ध पाहिलं पानिपतमध्ये काय झालं तो माहिती आहे काय तुम्ही मूवी देखील पाहिला असेल संजय दत्त आणि अजून ते कोणतं हिरोचं त्या ठिकाणी मराठी देखील युद्ध हरले पानीपतचा कशासाठी हरले तर त्या ठिकाणी शेवटी जो काही ग्राउंड लेवलवर गेल्यावर जो राजा त्यांच्याशी राहणार होता तो त्यांच्या आयगेन झाला आयगेन्स झाला त्यामुळे तेथे देखील त्यांनी मराठ्यांनी युद्ध हरलं आता मराठ्यांनी जो काही पानिपतचं युद्ध हरलं त्यामुळे इनफॅक्ट देखील इकडे देखील झालं पा त्यानंतर यांनी ब्रिटिशांनी बेंगा बेंगॉल जिंकला त्यानंतर मुघलना मुघलसोबत ट्रीटी वगैरे साईन केलं त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी दिल्लीची तक्ता हासिल केली अशा पद्धतीने पूर्ण भारतामध्ये पसरले भारतामध्ये तीनशे पासष्ट रियासते म्हणजे भाग होते पहा भारताचे जेव्हा ब्रिटिश सत्ता चालवत होते पण त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट साईन केले होते म्हणजे त्या ठिकाणी जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यातून आम्ही तुम्ही आम्हाला द्यायचं जो काही टॅक्स आहे तो आम तुम्ही आम्हाला द्यायचं आणि आम्ही तुमची रक्षा करतो अशी जे काही ट्रीटी आहे ते साईन वगैरे हो केलं होतं पहा उदाहरणार्थ निजाम सई हे असेल अशा अनेक राजासोबत त्यांनी ट्रिटी साईन केलं होतं पहा तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी एक्सपांड केले त्यानंतर तीनशे पासष्ट रियासते आपल्या भारतामध्ये होते त्यानंतर स्वातंत्र्य झाल्यावर जे काही हे तीनशे पासष्ट रियासते तुम्ही जर नकाशामध्ये पाहिलं तर ते खूप उलगड दिसेल पहा ओके मी या ठिकाणी दाखवलं नाही तुम्हाला तर जे काही नकाशा आहे तो खूपच डिस्टर्ब होता पा म्हणजे भारत असं तुकडे तुकडे तुकडेमध्ये वाटलेलं तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी जे काही सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांनी पूर्ण भारताला एक बनवण्याचा प्रयत्न केला पण फायनली जे काही पाकिस्तान आणि बांगलादेश ते दोन देश वेगळे होणार होते ते ते होऊन गेले पा ओके त्यानंतर त्याची जी काही गोष्ट आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता ओके हे पहा असे पद्धतीने जे काही ब्रिटिश आहे ते आपल्या राज्यांना वगैरे असं वाकत होते म्हणजे युद्ध वगैरे जिंकल्यावर ओके त्यानंतर आता आपण तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यानंतर आता मी इथेच थांबतो जय हिंद जय जाह भारत